नमस्कार मित्र, मी आज तुमच्यासमोर माझ्या मनाच्या फार जवळचा मुद्दा घेऊन येतो आहे। ते म्हणजे आपले समुद्र किनारे स्वच्छ आणि सुरक्षित करणे। आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे 720 किलोमीटर लांबी असलेल्या समुद्र किनाऱ्याची आपण निगा राखण्यात कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं। आपल्या सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी वाटत असेल की परदेशात असलेले समुद्र किनारे एवढे स्वच्छ आणि सुंदर का असतात आणि आपल्याकडे आपल्या राज्यात ते का नाही असू शकत, आपले समुद्र किनारे एवढे अस्वच्छ आणि बकास का दिसतात। त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र येऊन या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे। फक्त सरकारवर अवलंबून न राहता आपल्या हातात जबाबदारी घेणं गरजेचं आहे। जगभरातील विविध देशात समुद्राचे आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। इथले सर्वसामान्य लोक ह्याबद्दल जागरूक आहेत आणि त्यांना ह्याची जाण आहे। महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर माहीम किनाऱ्यावर सलग 4.5 वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला। आता अशीच मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना अख्ख्या महाराष्ट्रात राबवणार आहे। ही मोहीम महाराष्ट्रातील 40 पेक्षा अधिक समुद्र किनाऱ्यांवर येत्या 11 डिसेंबरला आम्ही 10 ते 1 मध्ये राबवणार आहोत। जर आपल्याला पण वाटतं की आपल्या जवळचे समुद्र किनारे सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित असावेत तर आमच्या या मोहिमेत मोठ्या संख्येने सामील व्हा। तुमच्या जवळच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन तुम्ही या मोहिमेत सहभागी होऊ शकता। आपल्या सर्वांच्या मेहनतीने हे समुद्र किनारे स्वच्छ होतील ह्याची मला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।